विद्यमान खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहरामध्ये आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. तत्पूर्वी सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन सराई येथील सेंट जॉन शाळेमध्ये जाऊन त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदान सुरळीत चाललेलं असलं तरी काही ठिकाणी बोगस मतदान, त्याचप्रमाणे मतदारांचं नाव मतदार यादीतनं वगळण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल त्यांनी टेंडर वोट द्यावं असं यावेळी श्री राजन विचारे यांनी सांगितलं. यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच विजय होईल असा विश्वास यावेळी श्री राजन विचारे यांनी व्यक्त केला. आजच या सेंट जॉनमध्ये एका मतदाराचं नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने इथे इथली सुद्धा मी आज कलेक्टर साहेबांनासुद्धा फोन करून सांगितलेलं आहे. कालच रात्रीमध्ये 2:30 ते 3 वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी 1200 ते 1500 लोक या मतदान बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे, म्हणून मी इलेक्शन कमिशनरलासुद्धा मेल केला होता, कलेक्टर साहेबांशी बोललो होतो, पोलीस कमिशनरांशी बोललो होतो, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशीसुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं. आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हे राहणार नाही. जनतेचा या ठिकाणी जनतेचासुद्धा विश्वास उडालेला आहे. CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.